प्रेज लॉर्ड. खरोखर परमेश्वर महान आहे, परमेश्वर अद्भुत आहे. आणि आज पुन्हा एकदा रेव्हरंट मनोज तिरोरी मिनिस्ट्रीज या चॅनलमध्ये सर्वांचं मनापूर्वक स्वागत. माझा विश्वास आहे की या चॅनलच्या द्वारे आपण आशीर्वादित होत आहोत. आणि त्याचं अजून एक उत्तम उदाहरण म्हणजे आम्हाला मिळालेलं आहे की खरोखर इतके लोक हे वचन बघत आहेत आणि ह्या चॅनलच्या द्वारे आशीर्वादित होत आहेत. आणि 11,500 पुढं तर सबस्क्राईब देवाच्या दयकृपेने सबस्क्रायबर झालेले आहेतच. आणि व्ह्यूज देखील 13,00,000 लोकांच्या पुढं व्ह्यूज या ठिकाणामध्ये मिळत आहेत. म्हणून सर्व गौरव आपण परमेश्वराला देणार आहोत. जर अजून देखील तुम्ही या जर चॅनलला लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल, तर लाईक करा, सबस्क्राईब करा. त्या ठिकाणामध्ये एक बेलचं आयकन आहे, बेलचं चिन्ह आहे, ते बेलचं चिन्ह तुम्ही त्या ठिकाणामध्ये प्रेस करा. त्यामुळं ज्यावेळेस वचनाचा नवीन व्हिडिओ तयार होईल तो तुम्हाला बघण्यासाठी लगेच उपलब्ध होऊ शकेल. त्या ठिकाणामध्ये खाली एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तुम्ही तुमच्या प्रार्थना विनंत्या त्या ठिकाणामध्ये तुम्ही सांगू शकता. तो व्हॉट्सअप नंबर आहे. त्या ठिकाणामध्ये जर तुमच्या जीवनामध्ये जर काही साक्ष घडली असेल तर साक्ष देखील तुम्ही त्या ठिकाणामध्ये तुमची शेअर करू शकता. आणि तुम्हाला अंदाज येतच आहे की एक एक व्हिडिओला 13,00,000 व्ह्यूज येत आहेत आणि किती अद्भुत साक्षी परमेश्वर करत आहे. पण तरी त्यातल्या थोडक्या 2-2 साक्षी आम्ही या ठिकाणामधून सांगून परमेश्वराचा गौरव करण्याचा प्रयत्न करत आहोत. एका व्यक्तीने पास्टरांना फोन केला होता, त्यांच्या जागेचा प्रॉब्लेम सुरू होता, म्हणजे जागेचं त्यांचं केस चालू होती. आणि केस चालू असतानाच त्या व्यक्तीवर तिथं पोलीस केस पण त्याच्यावर कोणीतरी खोटी केली होती. आणि त्यांनी पास्टरांना प्रार्थना करण्यासाठी सांगितले आणि या गोष्टीतून सुटका व्हावी म्हणून पास्टरांनी त्या भावासाठी प्रार्थना केली आणि परमेश्वराने त्यांना त्या पोलीस केसमधनं पण अद्भुतरित्या बाहेर काढलं. आणि जी त्यांची जागेची केस चालू होती त्याचा निकाल देखील ह्या भावाच्या बाजूनेच लागला. म्हणून परमेश्वराला आपण गौरव देणार आहोत. भाऊ अनंत मोरे यांनी साक्ष त्यांची सांगितली आहे की त्यांना म्हणजे ते नेहमी वचन ऐकतात, आपल्यामध्ये आहेत, आपण त्यांच्याकडं आणि ते आज या ठिकाणामध्ये उपस्थित आहेत आणि ते बाप्तिस्मा घेण्यासाठी या ठिकाणामध्ये आलेले आहेत. परमेश्वराला आपण गौरव देऊयात. आणि त्यांनी या ठिकाणामध्ये साक्ष त्यांची सांगितली आहे की त्यांना खूप बरं नव्हतं, सर्दी ताप वगैरे त्यांना भरपूर आला होता. आणि त्यांचं असं म्हणणं आहे आणि मला वाटते सगळ्यांचं पण तेच म्हणणं असणार आहे, कारण ज्यावेळेस मनोज तिरोरी पास्टर वचनातून बोलतात तर फक्त ते बोलत नाही तर त्यांच्या मुखातून परमेश्वर बोलतो. प्रेज लॉर्ड. त्यामुळे कधी कधी प्रार्थना देखील करायची गरज पडत नाही जर तुमचा विश्वास असा मोठा असेल तर. आणि फक्त त्यांनी सांगितलं ते वचन ऐकत असतात आणि वचन ऐकता ऐकता त्यांचा ताप आणि थंडी सगळं काही निघून गेलं आणि वचन ऐकताना त्यांना पूर्ण आरोग्य मिळालेलं आहे. प्रेज लॉर्ड. अशा भरपूर साक्षी या ठिकाणामध्ये आहेत की त्या जर सांगितल्या तर आपल्याला वेळ पुरणार नाही, 2-2 दिवस कंटिन्यूअस त्या साक्षीमध्ये या ठिकाणामध्ये वेळ जाईल. पण आता ही वेळ आहे परमेश्वराच्या वचनाची आणि आपल्यामध्ये रेव्हरंट मनोज तिरोरी वचन घेऊन येत असताना जागेवर उठून बरोबर तो जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करूया. सर्व समर्थ देवाला धन्यवाद देतो. उत्साहित आहोत आम्ही, कारण जवळजवळ 6 महिन्यानं परत आपण एकत्र आलो, परंतु आम्ही एकमेकाशी कनेक्टेड होतो, आहे की नाही. चर्च बंद होतं म्हणजे फक्त बिल्डिंग बंद होती, पण लोक मात्र देवाच्या वचनाचा आस्वाद घेत होते आणि म्हणून देव त्याच्या लोकांवर प्रेम करतो, त्याच्या लोकांच्या बरोबर राहतो. म्हणूनच आज आम्ही पाहतो की जसं सिंहाची तोंड बंद केली, देवानं अद्भुत अशा प्रकारचं सामर्थ्य प्रकट केलं, त्याच्या लोकांसाठी चिन्ह चमत्कार केले, परंतु देवाचे चमत्कार मर्यादित नाही. देव अमर्याद चमत्कार करतो, बरं का, लिमिट नाही. आणि म्हणून आज आम्ही पाहिलं की ज्या गोष्टी देव बोलला त्या करत आहे, नाही का. मागच्या वर्षी मी सांगितलं की येणार आहे बऱ्याच ठिकाणातनं लोक आणि आज सकाळी पुण्यावरून काही लोक आलेत, ब्रदर पण पुण्यावरून आलेत बाप्तिस्म्यासाठी. हां, उभं राहत जर जर बाहेरून कोणाला आपल्या जागेवरती उभं राहिलं तर लोकांना दिसेल पुण्यावरून. अजून सिस्टर पण आल्या आहेत बाप्तिस्म्यासाठी आलेल्या आहेत. तर पहा, देव वेगवेगळ्या ठिकाणातनं लोकांना आणत आहे. हालेलुया. त्याच्या वचनाच्या द्वारे बंधनं तोडत आहे, सुटका करत आहे. बसूया. शास्त्र सांगतं सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. आमेन. देवाला कोणती गोष्ट कठीण नाही. हालेलुया. आम्ही त्याच्या वचनामध्ये त्याच्या सानिध्यामध्ये राहणं गरजेचं आहे, बस, बाकी दुसरं काही नाही. हालेलुया. जी परिस्थिती आज आहे ती उद्या नसणार आहे. हा, करोना राहील तो, त्याला राहू द्या, त्याचा आपल्याला काही परिणाम होणार नाही, कारण
ईशूचं रक्त आम्हाला सुरक्षा देतं आणि रक्तामुळेच तुम्ही सुरक्षित आहात. हालेलुया. फक्त रक्तामुळे सुरक्षित आहात. मागच्या दिवसामध्ये एक बहीण सारखी मला फोन करायची, रोज न चुकता. माझी प्रार्थना संपली, मी हॉलमध्ये पेपर येऊन वाचायला बसलो. साडेसात आठच्या दरम्यान मी आठलाच ते बाकी सगळं सगळ्याला व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवत असतो. आठच्या दरम्यान तिचा फोन यायचा आणि मग तो नंबर तर माझ्याकडे सेव नव्हता, पण ते 95 बघितल्यानंतर लेकरासाठी प्रार्थना. कारण मला माहिती की हा नंबरवर एक बहीण मला सारखं फोन करते की मला बरेच वर्ष लग्न झालेलं आहे परंतु लेकरू नाही. आणि मी एवढ्या साक्षी ऐकल्या तर तुम्ही प्रार्थना करायची, देव मला लेकरू देणार आहे, तुम्हाला प्रार्थना करावीच लागेल रोज न चुकता. म्हटलं तिला कंटाळा कसा येत नाही, सतत एकाच विषयावर कसं प्रार्थना करू शकते, पण तिचा विश्वास एवढा स्ट्रॉंग होता. हालेलुया. आणि त्याच्यानंतर मग 2-3 दिवस मला काही फोन रिसीव्ह करता आला नाही, गडबडीमध्ये होतो. आणि मग मला वाटतं काल तिचा परत फोन आला, पास्टर मी तुम्हाला फोन करते, तुम्ही का रिसीव्ह केला नाही. म्हटलं सिस्टर मी गडबडीमध्ये होतो. हो, मला साक्ष सांगायची. प्रार्थना केल्यावर मी डॉक्टरकडे गेले आणि 5 वर्षानंतर मी पहिल्यांदा प्रेग्नंट झाले. बाळ वाढावं म्हणून प्रार्थना. कोणती गोष्ट कठीण नाही देवाला. आमेन. सातत्य तुमच्या प्रार्थनेमध्ये आवश्यक आहे. लक्षात ठेवा, चमत्कार व्यक्ती नाही, चमत्कार देव करतो. आमेन. हा गाढवाचं जाबड म्हणून वापर आपला होतो तर आपण स्वतःला धन्य समजायचं. हालेलुया. बाकी सगळं गौरव प्रभूला. आमेन. सगळं गौरव प्रभूला. आमेन. देवाला कोणतीच गोष्ट कठीण नाही. मृत्यूच्या दारीतून तो बाहेर काढतो. हालेलुया. कुणीतरी मला सांगितलं होतं की फुफ्फुस कडक झालंय, ऑक्सिजन लेवल पण एकदम डाऊन झालेली आहे, स्कोर पण खूप वाढलेला आहे आणि अत्यावस्थ कोमामध्ये आहे. डॉक्टरनं पण गॅरंटी सोडून दिलेली आहे, परंतु त्यांचा एवढा विश्वास होता. त्यामुळे साक्ष आम्ही ऐकलेले आहेत आणि आमचा विश्वास आहे की इथं प्रार्थना केल्यावर तिथं चमत्कार घडेल. आमेन. मग मला जास्त काही करावं लागत नाही, मला फक्त देवाला सांगावं लागतं, प्रभूजी हे कर, कारण या लोकांचा विश्वास आहे. कारण बायबल सांगते, येशू म्हटला जा तुझ्या विश्वासानं तुला बरं केलं. आमेन. 2 दिवसामध्ये तो व्यक्ती शुद्धीवरती येतो. ऑक्सिजन लेवल मेंटेन होतो का, हे फक्त प्रभू करू शकतो. हालेलुया. लक्षात ठेवा, या शेवटच्या दिवसामध्ये देव याच्यापेक्षा मोठे चमत्कार करणार. आमेन. त्याला मर्यादा राहणार नाही आणि आम्हाला पण देवाला मर्यादित बनवायचं नाही. आमेन. हालेलुया. आज एक गोष्ट आम्ही पाहणार आहोत, पुष्कळ लोकांनी याविषयी तो संदेश पण ऐकलेला आहे आणि बऱ्याच वेळा त्यातनं इतकं पाठांतर झालेले संडे स्कूल मध्ये पण त्या ठिकाणात शिकलेले आहेत. देवानं सिंहाची तोंड दानिलासाठी बंद केली, परंतु आज दानिलासमोर सिंहाचं तोंड बंद का झालं याविषयी आम्ही जाणून घेणार आहोत. तोंड बंद झालं पण कारण काय, ते कारण शोधलं पाहिजे ना. नेमकं सिंहाचं तोंड बंद करण्यासाठी अशी कोणती घटना घडली. आणि आम्ही सुद्धा रोज सिंहासमोर राहतो बरं का. सगळ्यांचे प्रश्न सिंहासारखेच आहेत. तुमचे प्रश्न साधे प्रश्न नाही, तुमचे प्रश्न खूप कॉम्प्लिकेटेड आहे, गुंता त्याच्यामध्ये मोठा वाढलेला आहे. परंतु हा गुंता सोडण्यासाठी आम्हाला दानिलासमोर सिंहानं आपलं तोंड बंद करून का घेतलं असं लिहिलंय त्या ठिकाणामध्ये. दुसऱ्या दिवशी राजानं ज्या लोकांनी दानिलला सिंहाच्या गुहेमध्ये टाकलं त्या लोकांना सिंहाच्या गुहेत टाकलं आणि सिंहानं त्यांना फस्त केलं, त्यांची हाडं सुद्धा शिल्लक राहिली नाही असं पवित्र शास्त्रात लिहिलं. मग त्यांच्या समोर तोंड उघडलं, मग दानिला समोर सिंहानं तोंड बंद का केलं. लक्षात घ्या, सिंहांनी आपलं तोंड बंद का केलं आणि तो सिंह तुमच्या समोर आहे, परंतु तुमच्या समोर कॉपी जो दानियल आहे त्या दानियलासारखं तुमचं जीवन तुम्हाला बनवायचं आहे. आमेन. सिंहाचं तोंड बंद होणार 100%. हालेलुया. तुमचा प्रश्न सिंहासारखा आहे, परंतु सिंहाच्या गुहेमध्ये पडल्यानंतर रात्रभर भुकेलेला असणारा सिंह, रात्रभर त्याला जेवण मिळालं नाही,
मग एवढा भुकेला असं लिहिलंय त्या ठिकाणामध्ये, त्याला भुकेल्याल सिंहाच्या गुहेमध्ये. वाचूया एक वचन आपण, दानियेलाचं पुस्तक त्याचा 6 अध्याय आणि त्याची 1 पासून काही वचन वाचूया. दानियेलाचं पुस्तक 6 अध्याय 1 पासून काही वचन. सिंहाच्या गुहेत दानियेल, सिंहाच्या गुहेत दानियेल, दार्यावेश राजाने, दारवेश राजानं आपल्या मर्जीप्रमाणे, आपल्या मर्जीप्रमाणे आपल्या सर्व साम्राज्यात, सर्व साम्राज्यात 120 प्रांताधिकारी नेमले, 120 प्रांताधिकारी नेमले, त्याचवर, त्याचवर 3 अध्यक्ष नेमिले. दानियेल त्यापैकी एक होता, दानियेल त्यापैकी एक होता. राजाचे काही नुकसान होऊ नये, राजाचं काही नुकसान होऊ नये म्हणून प्रांताधिकाऱ्यांनी, म्हणून प्रांताधिकाऱ्यांनी आपला हिशोब, आपला हिशोब या तिघास द्यावा, तिघास द्यावा असे ठरवले, असे ठरवले. दानियेल त्या अध्यक्षात, त्या अध्यक्षात व प्रांताधिकाऱ्यात, प्रांताधिकाऱ्यात श्रेष्ठ ठरला, श्रेष्ठ ठरला कारण त्याच्या ठाई, त्याच्या ठाई उत्तम आत्मा, उत्तम आत्मा वसत होता, वसत होता. त्याला सर्व राज्यावर नेमावे. आता पहा, या सगळा भाग तुम्हाला वाचून दाखवणार नाही, परंतु 23 पर्यंत जर तुम्ही तिथं वाचलं ना, तर त्याच्यात असं लिहिलं, त्या राजा त्याला म्हणतो की तुझा देवावरचा भरोसा. आमेन. सिंहाचं तोंड बंद करण्याचं पहिलं कारण जर काय असेल, तर शास्त्रामध्ये असलेलं त्याचा देवावरचा असणारा भरोसा. हालेलुया. एवढंच तुम्हाला लक्षात नाही घ्यायचं की त्याचा देवावर भरोसा होता. 3 गोष्टी त्याच्यामध्ये पाहणार आहोत. या देवावरचा त्याचा भरोसा मजबूत करण्यासाठी अशा कोणत्या घडामोडी घडल्या? हा देव एकदम तुम्हाला भरोसा नाही ठेवायला सांगत, त्याच्या अगोदर तो त्याचं चरित्र, वेगवेगळे अनुभव लोकांना दाखवत असतो. आता या 6 अध्यायाच्या 1 पासून 23 पर्यंतच्या वचनामध्ये जर तुम्ही वाचलं ना, तर तुम्हाला कळेल. मला वाटतं त्याच्या अगोदर थोडी 7-8 वचनं वाचता का? 7 आणि 8 वचनं. राज्यातले सर्व देशाध्यक्ष, नायब, अधिपती, अधिपती, प्रांताधिकारी, प्रांताधिकारी, मंत्री व सरदार, मंत्री व सरदार यांनी असा विचार केला आहे, असा विचार केला आहे की एक अशी, एक अशी राजाज्ञा व्हावी, राजाज्ञा व्हावी व अशी सक्तद्वाही, सक्तद्वाही फिरवली जावी की, फिरवली जावी की हे राजा, हे राजा 30 दिवस पर्यंत, 3 दिवस पर्यंत, 30 दिवस पर्यंत आपल्याशिवाय, आपल्याशिवाय कोणाही देवाची, कोणाही देवाची अथवा मानवाची, अथवा मानवाची आराधना कोणी करेल, आराधना कोणी करेल तर त्यास, तर त्यास सिंहाच्या गुहेत टाकावे, सिंहाच्या गुहेत टाकावे. तर महाराज, महाराज ही द्वाही मंजूर करा, ही द्वाही मंजूर करा, फरमानावर सही करा, फरमानावर सही करा म्हणजे मेदी व पारसी, मेदी व पारसी यांच्या कधी न पालटणाऱ्या, कधी न पालटणाऱ्या कायद्याच्या व्यवस्थेप्रमाणे, कायद्याच्या व्यवस्थेप्रमाणे हा ठराव, हा ठराव पालटावयाचा नाही. बस आता काय घडलं माहिती का? राजाची आज्ञा सगळ्यात मोठी किंमत जर काय असेल, तर राजाची आज्ञा. आता राजाची आज्ञा आणि देवाचा भरोसा लक्षात घ्या. राजाची आज्ञा जर असेल ना, तर त्या ठिकाणामध्ये देव त्या ठिकाणात दुय्यम गोष्ट आहे. म्हणजे देवाचा विचार पण कोणी करू शकत नाही, कारण जगणं आणि मरणं हे राजाच्या हातामध्ये. आणि लोकांनी राजाला भडकवलं, त्याने काय सांगितलं, देवाची जागा तुम्ही घ्यायची, लोकांनी आपल्या देवाची प्रार्थना नाही करायची, आपल्या देवाची आराधना नाही करायची, आणि किती दिवस? 30 दिवसापर्यंत. मग आता एक गोष्ट नक्की आहे, 30 दिवसानंतर परिस्थिती बदलणार आहे. 30 दिवसानंतर प्रार्थना परत सुरू होऊ शकते. मग माझ्यासमोर 2 पर्याय. मी 30 दिवसानंतर आताची प्रार्थना ती डबल करेल, डबल प्रार्थना करेल ना. आणि मी अजून एक गोष्ट बोलेल, देवाला सगळी परिस्थिती माहितीये, परमेश्वराला माझी परिस्थिती माहितीये. मग आता देवाला समजेल मी आता प्रार्थना केली तर राजा आणि मला त्या ठिकाणी सिंहाच्या गुहेमध्ये टाकणार आहे. परंतु दानियेलाला देवावरचा भरोसा मजबूत करणं गरजेचं आणि ठरत असताना त्याच्या समोर 3 राजे आतापर्यंत गेले. पहिला नबूकदनेस्सर राजा. या नबूकदनेस्सर राजानं शद्रक, मेशक, अबेदनगो या 3 भट्टीमध्ये टाकलं होतं, पहिला राजा. आणि देवानं आपला दूत पाठवून या 3 सुटका केली. दानियेलला सिंहाच्या गुहेत जाण्याच्या अगोदर या 3 त्यानं काय केलं, तर या भट्टीमध्ये त्यांना टाकलं. आणि भट्टीमध्ये टाकल्यावर दानियेल पण त्याचा साक्षीदार. काय साक्षीदार? नबूकदनेस्सर राजानं जर याला भट्टीमध्ये टाकलं, तर देवानं दूत पाठवून त्यांची सुटका केली. पहिली साक्ष त्या ठिकाणामध्ये.
आता दुसरी गोष्ट काय, बलशस्सर राजा एक होता, नबुखद्नेसर गेला आणि बलशस्सर राजा तिथं आला आणि बलशस्सर राजाला भिंतीवरचं लिखाण आणि त्या ठिकाणामध्ये ठेवून देवानं त्याला पण अस्वस्थ केलं. आणि आम्ही पाहतो की त्या ठिकाणात या धनावेश राजाला दंड दिलं, त्याचं राज्य धनावेश राजाला दिलं का, तर या ठिकाणामध्ये या बलशस्सरनं काय केलं, देवाच्या मंदिराचा गैरवापर केला आणि देवाला त्याला पण दंड दिला. हा नीट ऐका बरं का, दानियलाचा देवावरचा भरोसा, सिंहाचं तोंड बंद होण्याचं पहिलं कारण दानियलाचा देवावरचा असणारा भरोसा. आमेन. आणि देवावर त्याचा भरोसा का निर्माण झाला, पहिली गोष्ट आम्ही पाहिली नबुखद्नेस्सर राजानं भट्टीमध्ये टाकलं शद्रक मेषक अबेदनगोला, दूध पाठवून देवानं सुटका केली. दुसरा राजा त्याच्या जागी आला, दुसरा राजा आल्यानंतर त्याचं नाव बलशस्सर, या बलशस्सर राजाला देवानं दंड दिला. कारण काय, यानं देवाच्या मंदिराच्या पात्राचा गैरवापर केला, मग त्याला पण देवानं दंड दिला, मग पहिल्याचं राज्य काढून दुसऱ्याला दिलं. आता तिसरा राजा त्याच्या समोर आव्हान घेऊन आला आणि तो राजा त्या ठिकाणात काय म्हणत आहे, दानियला तुझा देव या भट्टीतन तोला सोडवेल, एक आव्हान चॅलेंज आहे. हालेलुया. आता दानियलाचा भरोसा वाढला का, त्यानं दोन राजे पाहिले, या दोन्ही राजाला देवानं उद्ध्वस्त केलं आणि तिसरा राजा सिंहाचा, सिंह सुद्धा जंगलाचा राजा आहे, तो सुद्धा गुहेमध्ये. दोन राजांची जी असणारी फसकत, दोन राजाचा दंड त्यानं पाहिला आणि त्याला माहिती होत या राजाची सत्ता उलटून टाकली. आता गुहेमध्ये तिसरा राजा आहे, ज्या देवानं या दोन राजाच्या तावडीतनं सोडवलं तो या दोन राजांच्या नंतर या सिंहाच्या तावडीतनं पण मला सोडवेल. आमेन. हा भरोसा. तुमच्या जीवनामध्ये अनेक प्रश्न आलेत, समस्या आल्या, पण त्यातनं जर देवानं सोडवलं यातनं पण तुम्ही सुटणार. आमेन. यातून पण तुम्ही सुटणार आहात, हा तुमचा भरोसा असला पाहिजे. आमेन. एका साक्षीवरती जीवन जगू नका बरं का, एक मर्यादित प्रकारची साक्ष ही तुमच्यासाठी तेवढी प्रभावी नाही. विश्वासणाऱ्यांनी रोज म्हटलं पाहिजे की माझ्या समोर सिंहासारखा प्रश्न असला तरी माझा राजा देव आहे. आमेन. माझा राजा देव आहे. हालेलुया. आणि हा देव मला त्या ठिकाणामध्ये साक्षीसाठी आणि साक्षीसाठी मला मजबूत करत आहे. हालेलुया. घेऊ नये का, त्याच्या समोर आणि सिंहापेक्षा देवावरचा मजबूत असा प्रकारचा भरोसा होता. कान देऊ नये का, तुमच्या प्रश्नापेक्षा तुमच्या विश्वासाला मजबूत करा. तुमचा प्रश्न हा तुमच्या समोर टिकावच धरू शकत नाही ज्यास तुमच्याकडे मजबूत विश्वास असेल. मजबूत विश्वास तुमच्या कमकुवत राजाला उद्ध्वस्त करणार आहे. का, कारण बायबल सांगतं येशू राजांचा राजा आहे, त्यानं सगळ्या राजांवरती विजय मिळवलेला आहे. आणि म्हणून कान देऊ नये का, कधी सुद्धा आणि घाबरून जाऊ नका. लक्षात ठेवा, सिंह आज तुमच्या साक्षीसाठी आहे, तुमच्यामध्ये आणखीन एक साक्ष निर्माण व्हावी आणि सिंहाला सुद्धा वाटत तुमच्या साक्षीमध्ये त्यानं समाविष्ट असावं. हालेलुया. सिंहाला पण वाटत कधी कधी, अरे तुमच्या बरोबर थोडस माझं पण नाव जोडलं जाऊ द्या ना. एवढे सगळे प्राणी पवित्र शास्त्रामध्ये होते, सिंहाला वाटलं माझं पण कुठंतरी नाव जोडलं जाऊ द्या ना. म्हणून लक्षात ठेवा, सिंह दानियल सिंहाच्या गुहेमध्ये पडल्या बरोबर सिंह तिथं गपचूप बसला, कारण त्याला माहिती होतं ज्या दिवशी 2021 मध्ये परत एकदा चर्च उघडेल ना, त्यास हा उपदेश लोकांकडे जाईल आणि माझी साक्ष लोक ऐकतील आणि ते सांगतील, तिथून तेलोरे पास्टर उपदेश करतील आणि ते सांगतील अरे दानियलासाठी मी त्या रात्री उपवास केला, मी उपाशी असताना सुद्धा मी जेवलो नाही आणि त्या उपदेशाला या उपदेशाच्या द्वारे अनेकांच्या जीवनामध्ये नवीन विश्वास उत्पन्न होईल आणि साक्षी घडल्या जातील की प्रभूने कशा पद्धतीने आम्हाला आणि त्यातनं बाहेर काढलं. मी तुम्हाला सांगतो जे फेसबुक युट्यूब आणि टीव्हीच्या माध्यमातून वचन ऐकत आहे, लक्ष ठेवा, सिंह नष्ट करण्यासाठी नाही, सिंह तुम्हाला साक्ष निर्माण करण्यासाठी आहे. तुमच्या जीवनामध्ये साक्षीचा समय आलेला आहे. देवावरचा भरोसा मजबूत करा. राजे येतील आणि जातील, राजे येतील आणि जातील, परंतु येशूचं राज्य सर्व काळचं राज्य आणि न टिकणारा न न आणि उद्ध्वस्त होणारा राजा ज्याचं राज्य कायमस्वरूपी आहे, त्याची उपासना त्याची आराधना करताना
देवावरचा भरोसा मजबूत करा, देवावरचा भरोसा मजबूत करा। कधी सुद्धा आपल्या जीवनातल्या प्रश्नाला एवढं मजबूत करू नका की त्याच्याने तुमचा देव कमकुवत होईल। बायबल सांगतं दानियल आणि सिंहाच्या गुहेमध्ये पडत असताना त्यानं पाहिलं, अरे आतापर्यंत दोन राजे गेले, आता तिसरा राजा हा तर बोलतानाच म्हणतो दानियला तुझा देव तुझी प्रार्थना या भट्टीतनं तुला सोडवेल। कान देऊन ऐका, परमेश्वर या भट्टीतनं तुम्हाला सोडवेल। सिंहापेक्षा देवावरचा भरोसा मजबूत करा। आमेन। असंख्य साक्षी तुमच्या जीवनामध्ये आहेत, हालेलुया, त्या साक्षीवरती जगा। आमेन। दानियल सिंहाच्या गुहेमध्ये जाताना रात्रभर त्यांनी कशाचं मनन केलं असेल? दोन राजांचं मनन, पहिला राजा नबुकदनेस्सर सिंहाच्या गुहेमध्ये पडताना मला तर वाटतं तो सिंहाशी बोलत असेल, गप्पस। हालेलुया। कारण सिंह हे राजे लोक त्या सिंहाला त्याची गुहा असायची, आणि तुम्ही जर बघितलं ते असं आपल्याला कळत नाही, पण ते जुने जे पिक्चर आहे बायबलमधले, त्या बायबलमधल्या पिक्चरमध्ये त्या सिंहाला सोडतात, मग सगळीकडे चारी बाजूनी जसं स्टेडियम असतं त्या स्टेडियममध्ये लोक बसलेले असते ते खेळ बघायला। कशासाठी? यांना सोडलं की ती सिंह तिकडून येतात, त्यांच्यावर झडप घालतात आणि त्यांना खाऊन टाकतात। म्हणजे सिंहाला राजा माहिती आहे, प्रजा माहिती आहे, आणि आत्तापर्यंत झालेले खेळ आणि मेलेले लोक आणि त्यांचं पौष्टिक जेवण त्यांनी खाल्लेलं आहे सगळं त्यांना माहिती आहे। परंतु त्या सिंहांना हे पण माहिती आहे, अरे यांना एक देव आहे आणि हा देव फार ताकदवान देव। हालेलुया। जेवढा दानियलाचा देवावरती विश्वास होता ना, तेव्हा तेवढा सिंहाचा पण देवावरती विश्वास होता, म्हणून तो रात्रभर गपचूप बसला। हालेलुया। तुमचा भरोसा जर मजबूत असेल ना, तुमचे सगळे सिंह गपचूप बसतील। तुमचा भरोसा मजबूत पाहिजे, तुमचा भरोसा मजबूत पाहिजे। भरोसा नसेल तर सिंह तोंड उघडणार आहे, मग का त्या तिघा ज्यांनी टाकलं त्यांना त्यांनी का खाल्लं? यांच्याकडे कुठं भरोसा आहे? यांच्याकडे कुठं साक्षी? हे फक्त आतापर्यंत काय आले, याला उचला त्याला टाका, याला उचला त्याला टाका, एवढंच टाकत होते। टाकणाऱ्याला कुठं माहिती होतं आम्ही पडलं तर पुढं काय होणार आहे? दानियलाला हे माहिती होत, पडलं तर देवाचा दूत येतो। आमेन। शद्रक मेशक अबेदनगो भट्टीत पडल्यावर देवाच्या दूतानं उडी मारली। आमेन। देवाच्या दूतानं उडी मारून त्यांना बाहेर काढलं। आता त्यांना हे पण दानियलाला माहिती होत, जसं देवानं त्याला वाचवलं, तुमचा देव पक्षपाती नाही, त्याला वाचवलं तर तुम्हाला वाचवणारच आहे। दानियल वाचला तर तुम्ही पण वाचणार आहात। फक्त देवावरचा भरोसा ठेवा, देवावर मजबूत भरोसा ठेवा। कमकुवत जीवन जगू नका, भरोशाचं जीवन जगा। हालेलुया। लेचपेचं जीवन नाही जगायचं, होईल का, काय होईल, कसं होईल, मी वाचेलच का, माझ्याच बाबतीमध्ये घडेल का, प्रॉब्लेम आम्हाला आहे हो, नेहमी आम्हाला वाटतं नाही ते वाचले माझं काय घेऊन बसला। तुमचं कोणीच घेऊन बसत नाही, सिंह वाटच बघतोय, हात पडा मी खातो। एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही देवावरती विश्वास ठेवता तोच दिवस तुमच्यासाठी एक कणखर दिवस आहे, एक मजबूत दिवस आहे। तो दिवस तुमच्या कुटुंबाला, तुमच्या नोकरीला, तुमच्या व्यवसायाला बदलून टाकणारा दिवस आहे। आमेन। मला अजून एक साक्ष परवा कोणीतरी सांगितलं, एक मुलानं मला फोन केला, आणि तरुण मुलगा, तो मला मिलिटरीमध्ये जायचंय बाळसाहेब तुम्ही, आणि आर्मीमध्ये जाण्यासाठी माझ्यासाठी प्रार्थना करा। करोना झालाय ना, आता करोना नोकऱ्या लागायला येतात नाही, मग शेवटचा पर्याय तिथं तरी युद्धावरती जावं। आणि मग मी प्रार्थना केली, देवा याचं आर्मीचं स्वप्न पूर्ण होऊ दे। देवाच्या डोक्यात दुसरंच होतं, शेवटी देव आहे, कुठून द्यायचं काय द्यायचं, भरोसा तुझा आहे ना, गरजा भागवणं माझं आहे। आणि मग काल त्यांनी मला साक्षी देऊन पाठ, पास्टर तुम्ही मी आणि माझ्यासाठी प्रार्थना केली, तुम्ही मला सांगितलं होतं की आर्मीत जाण्यासाठी आणि प्रार्थना करा, आणि प्रार्थना तुम्ही केली पण आर्मीत नाही माझं सिलेक्शन झालं, मी बिझनेस केला तो बिझनेस मात्र फ्लो मध्ये चाललेला आहे। का? भरोसा महत्वाचा आहे। हालेलुया। भरोसा महत्वाचा आहे। या सिंहाला कसं गप्प करायचं, फक्त तुमच्या भरोशाच्या द्वारे। आमेन। म्हणून दानियलाचा त्या सिंहाचं तोंड बंद का झालं, कारण त्याचा देवावरचा भरोसा। आमेन। राजावरती नाही भरोसा ठेवला, राजाला राजाचं काम करू द्या, देवाला देवाचं काम करू द्या। हालेलुया। आणि तुम्ही तुमचं काम करा, तुम्हाला काम काय, फक्त विश्वास ठेवायचा। आमेन। बस विश्वास ठेवायला काय पैसे लागतात का? फुकट
विश्वास ठेवायचा, त्याच्यासाठी काय किंमत चुकवायची? मग विश्वास ठेवणं म्हणजे नेमकं काय? जो विश्वास ठेवतो तो चिंता करत नाही. आमेन. मी नाही, माझा देवावरती विश्वास आहे. चेहऱ्यावरती 12 वाजलेले आहेत नाही का? लगेच आम्ही चेहरा पडला हो तुमचा, मग सुरू झालं कथान. असं झालं तसं झालं, हे देणे करी ते देणे करी, आणि मग डॉक्टरने हे सांगितलं, ह्यानी ते सांगितलं, अमकं झालं तमकं झालं. डॉक्टरनं काहीतरी सांगू द्या, इंजिनियरनं काहीतरी सांगू द्या, आणि तुमच्या बँकेनं तुम्हाला काहीतरी सांगू द्या. या सगळ्या सिंहाची तोंड बंद करणारा वर बसलेला आहे, त्याच्यावरचा तुमचा भरोसा मजबूत करा. आणि त्याच्यावर तुमचा भरोसा असेल तर तुम्हाला घाबरण्याचं कारण. आमेन. लक्ष, प्रॅक्टिकल ख्रिस्ती जीवन जगा. विश्वासाचं जीवन प्रॅक्टिकली जगायचं. आमेन. कसं तर नाही लिहिले चिल्लेचं पिचं जगायचं. 6 महिने सगळं बंद होतं, तुम्हाला काही कमी पडलं का? नाही. कोणाला कमी पडलं हात वर करा बरं. सगळे जाडे जुडे झालेत नाही का लॉकडाऊन नंतर? सगळे बघा, वजन चेक करा तुम्ही. म्हणजे सगळं भरपूर देवाना तुम्हाला दिलं का? तर तिथं आल्यावर साक्ष द्यायची तुम्हाला. हालेलुया. लक्षात ठेवा, जगात सगळीकडे संकट असतील पण विश्वासणाऱ्यांकडे मात्र पुरवठा असेल. का? देवावरचा भरोसा. हालेलुया. कधीच आपल्या प्रश्नाचा विचार करू नका, फक्त देवाविषयीचा विचार करा. आमेन. दानियलाने विचार केला, नबुखदनेसर गेला, बेलशेसर गेला, आणि आता त्याच्या समोर असणारा जो राजा आहे हा दारावेश राजा आहे. हा दारावेश राजा हा पण जाणार आहे, पण माझा राजा कायमस्वरूपी राहणार. हालेलुया. मग त्यानं त्या राजाच्या द्वाहीकडे लक्ष दिलं. म्हणलं, राजा तुझी द्वाही काय? प्रार्थना करायची नाही. माझ्या राजाची आज द्वाही काय? रोज प्रार्थना करायची. आमेन. मी रोज प्रार्थना करणार. आमेन. मी तुला हे पण नाही म्हणणार की मला 1 महिन्याची सवलत दे. मी तुझ्याकडे अर्ज पण नाही करणार. मी तू तुझं काम कर, लोकांना लोकांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जिथं टाकायचं तिथं टाक, पण मी मात्र या ठिकाणामध्ये नित्य नियमाप्रमाणे प्रार्थना करेल. म्हणून लक्षात ठेवा की राजाला राजाचं काम करू द्या, देव देवाचं काम करत राहणार, कारण तो देव आहे. आमेन. सगळे सरकार बदलून जाणार आहेत, कुठलं सरकार? हालेलुया. का तुम्हाला हा पहिला मुद्दा मी सांगितला माहितीये का? कोणतेच राजे टिकत नाही, टिकतो तो फक्त देव. आमेन. कोणतेच राजे टिकत नाही, कोणाची सत्ता टिकून राहत नाही. ज्याची सत्ता अमर्याद आहे, ज्याच्या सत्तेला अंत नाही, ज्याच्या संबंधाने म्हटलं तो अल्फा तो ओमेगा, तो प्रारंभ तो शेवट, मी होतो मी आहे आणि मी युगांयुग असणार आहे. हालेलुया. त्याच्याविषयी तुमचा भरोसा मजबूत असू द्या. प्रेज द लॉर्ड. कधी सुद्धा भरोसा तुमचा कमजोर पडू देऊ नका. एक दिवस लक्षात ठेवा, तुमच्याकडे असणारा प्रश्न हे तुमचं आणि देवाचं गौरव तुमच्यामध्ये यावं आणि अनेक लोकांसमोर तुम्ही उभं राहावं याच्यासाठी असणार आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा, सिंहाचं तोंड बंद का झालं? कारण त्याचा देवावरचा असणारा भरोसा. दुसरा मुद्दा आणि दानियलाचं पुस्तक 6 अध्याय आणि त्याचं 10 वचन वाचूया. का सिंहाचं तोंड बंद झालं? तर त्याचं कारण देवावरचा त्याचा भरोसा. या फरमानावर सही झाली आहे असे दानियलाने ऐकलं तेव्हा तो आपल्या घरी गेला. त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरुश्लेमेच्या दिशेकडे असून उघड्या होत्या. त्याने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून तीनदा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला. आता दुसरा मुद्दा, सिंहाचं तोंड बंद का झालं? राजा म्हणतो तुझा देव या गुहेत न तुला सोडवेल. त्या राजाला सुद्धा त्याला भट्टी त्या गुहेमध्ये टाकताना वाईट वाटत होतं. लक्षात ठेवा, धार्मिक लोकांना जगातली प्रत्येक सत्ता घाबरते. आमेन. तुम्ही कमजोर कमकुवत नाहीत. हालेलुया. तुम्ही धार्मिक आहात तर मजबूत आहात. आमेन. लक्षात ठेवा बघा, तुम्ही ख्रिस्ती लोकांना किंवा विश्वासणाऱ्यांना पकड, येशूला सुद्धा एकट्याला पकडण्यासाठी एवढं सैन्य गेलं होतं नाही का? येशूला एकट्याला पकडायला किती सैन्य गेलं होतं? त्याच्याकडे तर तलवार पण नव्हती, पण हे सगळे तलवारी घेऊन गेले होते. का? तर त्यांना माहितीये हा ख्रिस्ती, हा विश्वास होय, हा देवाचा व्यक्ती आहे, तर याच्यापासून आम्हाला भीती आहे. तुम्हाला जगापासून भीती नाही, कारण तुमच्या बरोबर देव आहे.
मोठी सत्ता तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. बरं, त्याची सत्ता भारत देशापुरती मर्यादित नाही. हालेलुया. बायबल सांगतं खाली पृथ्वीवर आणि वर आकाशात त्याच्यासारखं थोर दुसरं नाव कोणतंच नाही. सिंहाचं तोंड बंद होण्याचं कारण प्रतिकूल परिस्थितीमध्ये दानियलानं गुडघे टेकण्याचं बंद केलं नाही. आमेन. कान देऊ नाही का? सिंहाचं तोंड बंद का झालं? कारण बायबल सांगत की त्यानं प्रतिकूल परिस्थितीमध्ये नेहमी सारखे दिवसातनं तीनदा गुडघे टेकले. आमेन. किती वेळा गुडघे टेकले हो? तीनदा. तीनदा गुडघे टेकणं, आम्हाला एकदा गुडघे टेकायचे तर बस होत नाही का? परिस्थिती घरामधली बदलली ना, हा आनंदी वातावरण असेल तर प्रार्थना करणं सोपं आहे. पास झालं तर प्रार्थना, लग्न झालं तर प्रार्थना, लेकरू झालं तर प्रार्थना, घर बांधलं तर प्रार्थना, सगळ्याची उपकार स्तुती आम्ही करतो. पण दानियल द्वाही फिरवली आणि त्या द्वाहीमध्ये काय होतं, जो 30 दिवसापर्यंत प्रार्थना करेल त्याला सिंहाच्या गुहेमध्ये टाकेल. दानियलाच्या प्रार्थनेतले शब्द बदलले नाही. या ठिकाणी सुद्धा तो त्या द्वाहीला न जुमानता, त्या राजाच्या फरमानाला न जुमानता, तो नित्य नियमाप्रमाणे अखंडपणे आणि यरुश्लेमकडे तोंड करून तो प्रार्थना करत होता. लक्षात ठेवा, तुमचं यरुश्लेमकडचं तोंड आणि सिंहाचं तोंड, ज्या दिवशी यरुश्लेमकडे तुम्ही तोंड करता त्या सिंह तुमच्याकडे पाठ करतो. कारण यरुश्लेमेच्या तोंडामध्ये सामर्थ्य सिंहाचं तोंड बंद करण्यासाठी. चर्च एक अशा प्रकारची गोष्ट आहे. यरुश्लेम म्हणजे देवाचं मंदिर. लक्षात ठेवा, तुमच्या घरातलं वातावरण कसं का असेना, पण यरुश्लेमेकडं देवाच्या मंदिराकडं जर तुमचं तोंड असेल तर जगामध्ये असा एक सुद्धा सिंह नाही की ज्या त्याचे दात एवढे मजबूत आहेत की ते तुम्हाला खातील, ते तुम्हाला भस्म करतील. पवित्र शास्त्र सांगतं कठीण परिस्थिती मध्ये त्यानं यरुश्लेमेकडचं आपलं लक्ष विचलित होऊ दिलं नाही. कान देऊ नाही का? तुमची अवतीभोवतीची परिस्थिती तुम्हाला विचलित करणारी असेल, तुम्हाला कमकुवत करणारी असेल, तुम्हाला कमजोर करणारी असेल, तुम्हाला हताश करणारी असेल, तुम्हाला निराश करणारी असेल, तुमचा विश्वास तोडणारी परिस्थिती असेल, अंतःकरणामध्ये तुम्ही डिस्टर्ब असाल, परंतु लक्षात ठेवा कधीच हृदयामध्ये त्या गोष्टी घेऊन निघू नका. कारण लक्षात ठेवा, सिंह फक्त तुम्हाला आणि तुमच्या समोर बसणार आहे, पण तुमची प्रार्थना त्याच्या समोर बसून तुम्हाला करायची याच्यासाठी की त्याला दाखवून द्यायचं कोणती परिस्थिती माझ्या प्रार्थनेवरती प्रभाव टाकू शकत नाही. कारण मी खरा विश्वासणार आहे, मी खरा विश्वासणार आहे. खरा विश्वासणारा हा एक प्रकारचा योद्धा असतो आणि तो आपलं युद्ध प्रार्थनेच्या द्वारे लढत असतो. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, सैतानाला सगळ्यात जास्त प्रार्थना करणाऱ्या लोकांची दहशत असते. हालेलुया. सगळ्यात जास्त त्याला दहशत प्रार्थना करणाऱ्या लोकांची. आमेन. कशावरून? ज्या लोकांचा ताबा सैतानाने घेतला त्यांनी त्याच द्वाहीमध्ये फरमान काय होत, 30 दिवसापर्यंत प्रार्थना करायची नाही. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, 30 दिवसापर्यंत प्रार्थना करायची नाही. जर प्रार्थना जर 30 दिवसापर्यंत दानियलानं केली नसती ना, दानियला संबंधाने म्हटलं दानियला माझ्या परमप्रिय मुला. हालेलुया. प्रिय आणि परमप्रिय, लक्षात घ्या. ते स्टेप बाय स्टेप तुम्ही प्रिय, परमप्रिय, प्रिय, आवडता, मग त्याच्यानंतर साधारण आणि मग एकदम नावडता. 30 दिवसापर्यंत प्रार्थना केली नसली तर कदाचित दानियलाचं प्रमोशन आणि ते घटलं असतं, त्याची जी आणि त्याचा उतरता क्रम सुरू झाला असता. आणि सैतानाला तेच वाटतं, कुठून तरी तुम्ही देवाच्या मर्जीतनं उतरावं. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, वधस्तंभी जाण्याच्या अगोदर येशू ख्रिस्त जेव्हा 3.5 वर्ष त्यांना सेवा केली, 3.5 वर्षाच्या सेवेमध्ये तो एकदा सुद्धा प्रार्थनेमध्ये डिस्टर्ब झाला नाही. अखंड प्रार्थना त्याने केली. वधस्तंभी जाण्याच्या अगोदर 3 त्याची प्रार्थना खंडित झाली. कारण का? या सैतानाला वाटत होतं आज रात्री त्यानं शेवटची प्रार्थना रात्रभर करू नये.
का? कारण ज्या दिवशी तो वधस्तंभावरती उद्या जाईल ना, त्यास देवानं त्याला शक्ती पुरवणे, ताकद पुरवणे. कारण त्याला माहिती होतं हा 3.5 वर्ष सेवा का करू शकला, 3.5 वर्ष एवढं प्रभावीपणे काम का करू शकला, 3.5 वर्ष त्यानं लोकांना त्यातनं बाहेर कसं काढलं. कारण शास्त्र सांगतं तो निरंतर प्रार्थना करणारा होता, तो रात्रभर डोंगरावरती प्रार्थना करणारा व्यक्ती होता. आणि सैतानाला माहिती होतं आता शेवटचं युद्ध आहे, या युद्धामध्ये जर याला पराभूत करायचं तर याची प्रार्थना थांबली पाहिजे. आणि म्हणून त्यानं रात्री त्याला 3 वेळा डिस्टर्ब केलं. आणि येशू आतापर्यंत कोणाला सुद्धा माझ्या बरोबर प्रार्थना करा असं म्हटलं नाही, परंतु शेवटी ज्यास तो वधस्तंभावर जाण्याच्या अगोदर त्याच्या 3 शिष्यांना म्हणतो माझ्या संगती जागृत राहून प्रार्थना करा. त्याला प्रार्थनेची गरज होती, तरी सुद्धा असं लिहिलंय की त्यांचे डोळे जड झाले आणि ते प्रार्थना करत नव्हते. खान देऊ नाही का, तुमच्या बरोबरचे लोक हे कधीच तुम्हाला प्रार्थनेमध्ये मदत करू शकणार नाही, तुमची प्रार्थनाच तुम्हाला मदत करणार आहे आणि तुमची प्रार्थना सिंहाचं तोंड बंद करणार आहे. दानियल त्याचं लक्ष यरुश्लेमेकडे गेलं आणि जेव्हा तुमचं लक्ष यरुश्लेमेकडे जात, यरुश्लेमेची ताकद, यरुश्लेमेतलं सामर्थ्य, यरुश्लेमेतला अभिषेक, यरुश्लेमेतलं तेज, यरुश्लेमेमध्ये लढायचं सामर्थ्य प्रभू तुम्हाला देत असतो. आपल्या स्वतःला विसरा, एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्याच्या बरोबर तुम्हाला बोलायचं तो नुसतं तुमच्याशी बोलत नाही, बोलत असताना त्याच्यातला अभिषेक, त्याच्यातलं सामर्थ्य, त्याच्यातला अधिकार, त्याच्यामधलं गौरव तुमच्यामध्ये भेट असतो. म्हणून कोणत्याही परिस्थितीनं तुमची प्रार्थना बंद करू नका. सिंह त्याचं तोंड बंद का झालं? कारण त्यानं 3 वेळा गुडघे टेकून प्रार्थना केली. हालेलुया. किती पण वाद होऊ द्या घरामध्ये, आणि वाद झाल्यावरती काय होतं माहिती का, पहिल्यांदा तुमच्या घरात वाद करणारे लोक पहिला डायलॉग तुम्हाला एक मारतात, एवढी प्रार्थना करताना भांडता काय, मग भांडण तर बंद होणार नाही. तुम्ही किती प्रयत्न केला तर भांडण बंद होईल का? माणूस आहे तुम्ही, म्हणजे मी तुम्हाला भांडायला प्रोत्साहन देत नाही बरं का. घडणार, 2-3 शब्द शब्दाला शब्द लागून जाणार. प्रार्थना झटक्यात बंद होती, कारण काय आम्ही म्हणतो नाही बरोबर आहे ते म्हणतायत ते, पण तिकडं सैतानानं तुमच्या प्रार्थनेच्या जीवनावरती हल्ला केलेला आहे. म्हणून लक्षात ठेवा, सगळं बंद होऊ द्या पण प्रार्थना बंद होऊ देऊ नका. दानियलानं प्रार्थना बंद केली नाही, कठीण परिस्थितीमध्ये त्यानं यरुश्लेमेकडचं लक्ष विचलित होऊ दिलं नाही. दोन गोष्टी, पहिलं यरुश्लेमेकडं तुमचं लक्ष लागू द्या, आणि दुसरी गोष्ट तुम्ही 3 वेळा नित्य क्रमाप्रमाणे जशी तुम्ही प्रार्थना करता तशीच करा. आमेन. कधी कधी तुम्हाला तुमच्या आजारपणानं उठून प्रार्थना करता येत नसेल, मग कधी कधी तो सैतान म्हणतो नाही तुम्ही नेहमी गुडघे टेकून प्रार्थना करता, आता पडून कशी प्रार्थना करणार आहे. लक्षात ठेवा, बसून उठून चालत बोलत ऐकणारा देव तोच आहे. हालेलुया. तुम्ही कधी कधी, आता बघा, पूर्वी आपण ते सत्रंजा टाकायचो त्याच्यावर जेवायला बसायचो, पद्धत बदलली, मग लोक खुर्च्यावर बसायला लागले, त्यालाही जागा पुरणा. आता लोक हातामध्ये ताट घेऊन जेवतात, म्हणजे जेवणं महत्वाचं आहे की नाही? काय महत्वाचं आहे? तशी प्रार्थना महत्वाची. आमेन. प्रार्थना हे आमचं खाद्य आहे, ते जेवण आहे. हालेलुया. ज्या वेळेस तुम्हाला बरं नाही त्यास बेडवर पडून प्रार्थना करा. असं नाही म्हणणार की देव तुम्हाला आता तू गुडघे का नाही टेकत. देवाला तुमची प्रकृती माहिती आहे, त्याला माहिती काय केलं पाहिजे. आता शब्बत शनिवार आहे, शनिवारी लोकांनी एकत्र येऊन आराधना केली पाहिजे, पण आम्ही रविवारी आलो, मग आता देव काठी घेऊन बसला का? त्याला माहिती आहे लोक इकडं सुट्ट्या रविवारी दिलेल्या आहेत, याचा हेतू एकच आहे, माझ्या लोकांनी एकत्र येऊन उपासना केली पाहिजे. कुठल्या तरी दिवशी त्याने उपासना करावी, 6 दिवस श्रम करून 7वा दिवस तुझा देव परमेश्वर याच्या प्रीत्यर्थ पवित्रपणे पवित्रपणे पाळतात, उपासनेसाठी एकत्र येतात. मला सांगण्याचा उद्देश काय, की तुमची प्रार्थना तेवढी महत्वाची आहे आणि तुमची प्रार्थना बंद व्हावी ही सैतानाची इच्छा आहे. मग कधी आर्थिक प्रश्न कमजोर करेल, कधी तुमचं मानसिक संतुलन ढासळेल, कधी तुमच्यामध्ये संशय निर्माण करेल, कधी तुम्हाला जास्त प्रश्नामध्ये अडकून टाकेल. दानियला समोर मरणाचा प्रश्न होता,
सिंहाच्या गुहेमध्ये पडल्यावर तो वाचणार नव्हता, त्याच्यासमोर मृत्यूचा प्रश्न होता, येशू ख्रिस्तासमोर सुद्धा मृत्यूचा प्रश्न होता. परंतु बायबल सांगतं येशूनं सुद्धा त्यास प्रार्थना केली. तुम्हाला सुद्धा प्रार्थना करणं गरजेचं आहे. का? सिंहाचं तोंड प्रार्थना केल्याशिवाय बंदच होऊ शकत नाही. आमेन. तुम्ही प्रार्थना करा, मला नका पारा प्रार्थना करायला सांगू. लय सोपं आहे त्याच्यात. बऱ्याच लोकांचे डायल नाही. जरा तुम्ही जास्त देवाच्या जवळचे, देव तुमचं लवकर ऐकतो. मग तुमचं पण लवकर ऐकाव म्हणून तुम्ही पण लवकर या ना. हालेलुया. यरुशलेम मध्ये देवाच्या घराकडे. आमेन. देवानं जास्त तुमचं लवकर ऐकावं म्हणून तुम्ही पण गुडघे टेका, तुम्ही पण प्रार्थना करा. लक्षात ठेवा, माझा देव पक्षपाती देव नाही. आमेन. ज्याला देवावरचा भरोसा आहे ना, त्याला माहितीये मी जिथून प्रार्थना करेल तिथून देव माझा ऐकेल. आमेन. येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर प्रार्थना केली, गुडघे टेकले का तिथं? तिथून प्रार्थना करतो, हे बाप्पा यांना क्षमा कर. आणि तिथून देवाने त्याचं ऐकलं, जा सगळ्याला क्षमा केली, सगळ्याला तारण पुकड देऊन टाक. हालेलुया. सिंहाच्या गुहेमध्ये दानियलानं प्रार्थना केली, योनानं माशाच्या पोटात प्रार्थना केली, तिथं गुडघे टेकले का आतमध्ये? मी गुडघे टेकू नका असं मी म्हणत नाही, गुडघे टेका. पण ज्या दिवशी तुम्हाला गुडघ्यावर जाताच येत नाही म्हणून प्रार्थना बंद होऊ शकते का? ज्या अवस्थेमध्ये आहात त्या अवस्थेमध्ये प्रार्थना करा. बेडवरती सलाइन लावलाय तिथून प्रार्थना करा. श्वास चालू आहे, ऑक्सिजन लावलाय, बोलता येत नाही ना, मग तुमचं कधी कधी काही बोललं नाही तर डोक्यात विचार चालू असतात. तुम्ही बसलाय बोलत नाही पण डोक्यात विचार भरपूर चालू आहेत. हे विचार पण प्रार्थनेच्या रूपाने जाऊ शकतात, कारण देव हे पारखणारा देव आहे, अंतकरण पारखणार. ज्यास तुमचं तोंड बंद आहे, तुमच्या डोक्यामध्ये तुमची प्रार्थना चालू असू द्या. आमेन. ती प्रार्थना लोकांपर्यंत पोहोचू द्या. सिंहाचं तोंड बंद करणार. आणि दुसरी गोष्ट आम्ही पाहतो की यरुशलेमकडचं त्याचं लक्ष विचलित झालं नाही. आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, प्रार्थना ही त्याला मजबूत बनवण्याचं काम करत होती. आमेन. जस्ट तुम्ही विश्वासामध्ये तुम्हाला वाढायचं ना, तर तुमचा विश्वास तुमच्या प्रार्थनेनेच मजबूत होणार आहे, बाकी कशाने नाही. प्रिया, हालेलुया. जेवढ्या तुम्ही प्रार्थना कराल तेवढं तुम्ही मजबूत बनणार आहात. आमेन. जेवढ्या तुम्ही प्रार्थना कराल तेवढं तुमचा शत्रू कमजोर बनत जाणार आहे. लक्षात घ्या, जेवढी प्रार्थना कराल तेवढा शत्रू कमजोर. आमेन. जेवढी तुमची प्रार्थना कमी तेवढा तुमचा शत्रू मजबूत आहे. त्याचा पुरावा तुम्हाला डोंगरावरती ज्यास इस्रायल लोक लढत होते त्या मोशेला देवाने सांगितलं, जोपर्यंत तुझे हात वर तोपर्यंत तुझे लोक विजयी, तुझे हात खाली गेले तुझे लोक पराभूत होणार आहे. आणि मग आम्ही पाहतो तिथं अहरुण आणि हूर आले आणि या दोघांनी त्याच्या हाताला सपोर्ट दिला आणि मोशेचे हात वर राहिले आणि देवाचे लोक विजय झाले. हेच रहस्य आहे, हे सिक्रेट आहे तुमच्या यशस्वी जीवनाचं. सिंहाला बंद, सिंहाचं तोंड बंद का झालं? कारण सिंहानं पाहिलं माझ्याकडे गुरगुर नाही. तुम्हाला माहिती का, सिंहाला सगळ्यात जास्त लोक जंगलातले प्राणी घाबरतात, कारण त्याच्याकडे डरकाळी आहे. डरकाळीच एवढी पॉवरफुल आहे ना, त्यांनी ती डरकाळी फोडली की सगळे जिकडे तिकडे जंगलात धावाधाव करतात. तुमची प्रार्थना सिंहाच्या डरकाळीपेक्षा जबरदस्त आहे. का? कारण सिंह तिथं गप्प बसला, त्यानं पाहिलं अरे आज जो माझ्या समोर बसलेला प्राणी आहे याची डरकाळी माझ्या डरकाळीपेक्षा मोठी आहे. आणि मग सिंह शेपूट घालून बसला. का? कारण याच्याकडे प्रार्थना होती. कान देऊ नाही का? ज्याच्याकडे प्रार्थना आहे, ज्याच्याकडे प्रार्थनेची डरकाळी आहे, त्याच्या समोर जगातली कोणती ताकद टिकू शकत नाही. कारण तुमची प्रार्थनेची डरकाळी सगळ्या विश्वामध्ये दणाणली जाती. आणि मी तर म्हणतो ज्यास विश्वासणारे प्रार्थना करतील दोघं किंवा तिघं माझ्या नावाने एकत्र जमतील तर मी त्यांच्यामध्ये हजर आहे. आणि प्रभू तिथं हजर असल्यावर त्यानं जर डरकाळी फोडली तर त्याची डरकाळी जगामध्ये सगळीकडे पोहोचली जाती. म्हणून तुमची प्रार्थना जी आहे ती तुमची डरकाळी आहे. आमेन. आणि जर तुम्ही प्रार्थनाच करत नाही तर सिंहाची तोंड बंद होणार कशी? तुम्ही आजपर्यंत प्रार्थनाच केली नसेल आणि तुम्ही म्हणता माझा सिंह मला खाऊन टाकणार आहे, 100% तुमचा प्रश्न तुम्हाला खाऊन टाकणार आहे. का? तर त्या प्रश्नाकडे तुम्ही जास्त बारकाईने लक्ष दिलं. तुम्हाला प्रश्नाकडे नाही प्रार्थनेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. प्रार्थनेकडे लक्ष द्या. हालेलुया. प्रार्थनेकडे लक्ष द्या, प्रार्थनेमध्ये मजबूत आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो, प्रार्थना तुमचं अंतकरण बदलते. आमेन. सिंहाच्या गुहेच्या बाहेर
राजाने त्याच्यावरची धोंड काढायला लावली आणि दानियेलला बाहेर प्रश्न विचारला, दानियेला तुझ्या देवाने तुझा बचाव केला का? दानियेलातून आवाज काय येतो? महाराज चिरायू अस का? कारण प्रार्थनेने त्याचं अंतकरण बदललं. हालेलुया. द्वेष भावना, शत्रुत्व, ईर्ष्या, द्वेष, राग या सगळ्या गोष्टी या प्रार्थनेने बाहेर काढल्या. आमेन. तुम्हाला जर खरंच विजय मिळवायचा आहे ना तर त्याच्यासाठी प्रार्थना करा. आमेन. आपोआप ईर्ष्या निघून जाईल, आपोआप तुमचे स्वभाव बदलून जातील. आणि पहिल्यांदा तुम्ही विचार केला सिंहाचं तोंड मंद व्हावं, पण देव प्रार्थनेने तुमचं हृदय पण बदलत असतं. आमेन. म्हणून जे जास्त प्रार्थना करतात ना त्यांचं हृदय कोमल असतं, क्षमा करणार असतं, त्यांच्या हृदयामध्ये संयम असतो. का? कारण प्रार्थना आपोआप त्या ठिकाणामध्ये सगळी परिस्थिती बदललेली. अजून एक गोष्ट वाचूया. दुसरी गोष्ट, सिंहाचं तोंड बंद होण्याचं कारण प्रार्थना. आता तिसरी गोष्ट परत 6:10 वाचा. या फरमानावर सही झाली आहे, सही झाली आहे असे दानियेलाने ऐकले, असे दानियेलाने ऐकले तेव्हा तो आपल्या घरी गेला, आपल्या घरी गेला. त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरुशलेमेच्या दिशेकडे असून, हा यरुशलेमेच्या दिशेकडे असून उघड्या होत्या. त्याने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून तीनदा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला. तिसरी गोष्ट, नुसतं प्रार्थनेवर नाही तो थांबला. मेन नीट आहे का? सिंहाचं तोंड कोण बंद करत? शास्त्र सांगत नित्यक्रमाप्रमाणे त्या दिवशी त्यानं नुसतीच प्रार्थना नाही केली. लक्षात घ्या, ज्या माणसामध्ये भय असत ना भयामुळे तो प्रार्थना करतो, पण धन्यवाद देण्यासाठी, आराधना करण्यासाठी चांगल्या परिस्थितीला निर्माण करावं लागतं. हालेलुया. जस तुम्हाला काहीतरी वातावरण बिघडलेलं असतं ना, तुम्ही आजारी असता, तुमच्यामध्ये भीती असती, तुमचं कुठंतरी नुकसान झालेलं असतं, काहीतरी तुमच्यामध्ये एक प्रकारचं दडपण असतं ना, त्यावेळेस तुम्ही गीत गाऊ शकत नाही, तुम्ही टाळ्या नाही वाजवू शकत. बघा तुम्ही परिस्थिती. बऱ्याच चर्चमध्ये आल्यावर लक्षात येतं ते टाळ्या का नाही वाजवत, ते गाणं का नाही गात, ते इकडे तिकडे का बघतात. त्यास कळतं नाही आत्ता तसलं वातावरण आहे. आम्ही म्हणतो नेमकं घरात काहीतरी घडलंय बरं का यांच्या, ते बरोबर सांगा, त्याला काही वेगळं काही तर्क लावं लागत नाही. आणि कधी कधी जर तुम्ही बघितलं ना, मग चर्च सुटली, आज लय जोरात होता. मग ती सांगतात नाही हो, नुकतीच नवीन गाडी प्रभूने दिली आज फार. आणि जास्त उड्या मारून एकमेकाकडे बघून गात होता. तर नाही आज बँकेनं कर्ज मंजूर केलंय म्हणून देवाचा गौरव करतो. दानियेलाच तसं नव्हतं. परिस्थिती त्याच्या आराधनेवरती प्रभाव टाकू शकली नाही. आमेन. आराधनेसाठी ज्या प्रकारच्या अंतकरणाची गरज होती ना, तेच अंतकरण त्याचं तसंच होतं. कारण त्याला माहिती होतं इथं मी जेवढा देवाचा धन्यवाद करेल तिकडं सिंहाची गुहा माझ्यामध्ये साक्ष निर्माण करेल. हालेलुया. खाबरलेल्या अवस्थेमध्ये नुसतीच प्रार्थना नाही तर त्यानं देवाला धन्यवाद दिला. कशासाठी माहिती का? काय त्याच्या धन्यवादाचं गीत असेल? तो जास्त तिथं म्हणत असेल, देवाच्या आभार मानतात, देवा सिंहाबद्दल तुझी स्तुती, धन्यवाद, थँक्यू. हालेलुया. कशासाठी हो? कोण थँक्यू म्हणेल असे? मला तसली साक्ष नाही दिली तू बर का, शद्रक मेशक अबेदनगो त्यांच्यासारखी. माझी साक्ष वेगळी दिली. आमेन. वेगळं देवा थँक्यू बर का, माझ्या समोर जिवंत सिंह ठेवलास. हालेलुया. त्यांना काही काळ भट्टीमध्ये पडावं लागणार होत, पण मला रात्रभर सिंहाच्या गुहेत राहावं लागणार होत. हालेलुया. कशाचा धन्यवाद? काही लोक काही काळ प्रश्नात राहतील, तुम्ही लोक जास्त काळ प्रश्नात आहात याच्याबद्दल देवाला धन्यवाद द्या. देव सिंहाची तोंड बंद करेल. आम्ही कधी कधी तुलना करतो, काय देव बघा त्यांचा प्रश्न सुटला, एवढे रविवार 2-3 आठवडे चर्च लालो, 2 वर्ष चर्च लालो, अजून प्रश्न सुटे ना. साक्ष मोठी घडवायची देवाला. आमेन. देवाला परमप्रिय बनवायचंय तुम्हाला. दानियेल परमप्रिय बनला नाही, सिंहाच्या गुहेत सुद्धा देवा सिंहाच्या गुहेत पडण्याच्या अगोदर तो देवाचा धन्यवाद करत आहे, आराधना करत आहे. लक्षात घ्या, कसल्याही परिस्थितीमध्ये मंदिरात या, पण ओठ आणि हात मात्र देवाच्या गौरवासाठी. हालेलुया.
ऐका परिस्थिती असेना, कशी का परिस्थिती असेना, नारायणवामन टिळक तर म्हणतात मिळोवांना मिळो अम्मा अन्न पाणी, देवाच्या चिंतणी चिंतणी नाही देवाच्या चिंतणी मग्न आम्ही. आमेन. काय मिळालं म्हणून देवाचं धन्यवाद करू नका, देवाने तर सगळंच दिले हो. हालेलुया. कोरोनात तुम्ही वाचला. हालेलुया. एवढे लोक गेलेत मेलेत. हालेलुया. पैसा तुमच्याकडे, चांगले कपडे, एकाचं पण कपडे घाण नाहीत, सगळेचे कपडे एवढे सुंदर आहेत. आणि कांबळ्यांडीचे दोन दोन डोळ्याचे ऑपरेशन झालेत. हालेलुया. कोरोना काळामध्ये एक सोडून दोन, लोकांना एक करायची मारामार. मग देवाने सगळंच तुम्हाला दिलं, भरपूर दिलं. हालेलुया. आणि आता तुमच्याकडे प्रश्न असतील, पण ते प्रश्न देवाचा धन्यवाद करण्यासाठी. आमेन. कारण तुम्हाला साक्ष देव घडवणार आहे तुमच्या जीवनामध्ये. म्हणून लक्षात घ्या, देवाचा धन्यवाद याच्यासाठी की सिंह त्याला खाणार नाही तर सिंह त्याच्या बरोबर राहणार आहे, याच्याबद्दल देवाचा धन्यवाद. हालेलुया. तेव्हा सिंह रात्रभर, त्याला प्रश्न होतो तेव्हा सिंह रात्रभर त्याला बोर नाही होणार का माझ्या संगती. हालेलुया. हालेलुया. कल्पना करा, त्याला तर माहिती होत शद्रक मेषक अबेदनगो भट्टीतनं बाहेर आले, हे सगळे लोक तिथं बघत असताना याला जास्त काळ तिथं करमणूक करावी लागली नाही. इकडे ते भट्टीत पडले आणि इकडे देवाचा पुत्र, देवाचा दूत त्याच्यामध्ये उतरला आणि यांना बाहेर काढलं. आता इकडं मात्र रात्रभर आतमध्ये सर्कस होणार आहे, सिंहाला भूक लागलेली आहे आणि भुकेलेला सिंह दानियल आतमध्ये पडल्यावर तो सिंह सारखा त्याच्या भोवती फिरणार आहे, त्याला वास गेल, खावं का नाही, खाऊ का नको, खाऊ का नको, खाऊ का नको. आणि तिकडे दानियलाकडे बघणार आहे आणि आपल्या भुकेवरती नियंत्रण करणार आहे. आणि इकडे जातानाच दानियल आराधनेचं सामर्थ्य घेऊन गेलं, ज्यावेळेस तुम्ही आराधना करता तुमच्या भोवती एक वलय असतं, आराधना करता त्यास तुमच्यामध्ये अभिषेक असतो, आराधना करता त्यास देवाचं गौरव तुमच्यामध्ये असतं, आराधना तुम्हाला सुरक्षा देतं. आम्ही पाहतो ज्यावेळेस येरिहोच्या तटाभोवती इस्रायल लोक आणि परमेश्वराचा धन्यवाद करत त्या तटाभोवती फिरत होते, त्यांच्यामध्ये गौरवी सामर्थ्य होतं असं लिहिलं. सातव्या दिवशी सात प्रदक्षिणा घाला, मोठा जय घोष करा आणि त्या ठिकाणी येरिहोचा तट कोसळला जाईल आणि त्यांच्या आराधनेचं सामर्थ्य असं की त्या ठिकाणामध्ये एवढा मोठा येरिहोचा तट आणि जागच्या जागी कोसळला. हीच गोष्ट दानियेला माहिती होती, तो जाणणारा, शास्त्र वाचणारा, शास्त्र जगणारा, शास्त्र अनुभवणारा, शास्त्र त्याचं जीवन बनलं होतं आणि त्याला माहिती होतं येरिहोचा तट, एवढा मोठा येरिहोचा तट कोसळला, त्या येरिहोच्या तटाला आराधनेनं पाडलं. आता माझ्या समोर पण सिंह असणार आहे, परंतु मी या सिंहाला आराधनेच्या द्वारे, आराधनेच्या द्वारे हरवणार आहे. आणि त्यानं आराधना केली. लक्षात घ्या, म्हणून आराधनेचा वेळ चुकवू नका, कारण आराधना सिंहाचं तोंड बंद करेल. किती पण प्रश्न येऊ द्या, पहिल्याच गीताला देवाच्या मंदिरात. हालेलुया. पहिल्याच गीताला. हालेलुया. कारण सिंह तर तुमची वाट बघत थांबणार आहे आणि ज्या दिवशी तुम्ही आराधना करणार नाही तर त्या दिवशी तुमचं भक्ष्य तो करणारच आहे 100%. मग काय लोकांची साक्ष, बघा ओ गेल्या रविवारी चर्चला आले नाही, ठेस लागून पडले, अमक झालं, तमक झालं, बघा गेल्या रविवारी चर्चला आलो नाही, एवढं नुकसान झालं. सिंह टपलेला आहे, बायबल सांगतं सैतान गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे, कोणाला मग, जो आराधना करत नाही त्याला कोणालाच उत्तर शोधायला पाहिजे, कोणाला खावं, कोणाला गिळावं, तो म्हणतो कोणाला खाऊ, कोणाला खाऊ. ज्यांनी आराधना केली नाही त्यांना गुहेत टाकलं, देव म्हटलं यांना खा, यांनी आराधना केली यांना नाही खायचं. हालेलुया. मग सिंहाची पण भूक भागायला पाहिजे. मग देव सिंहाच्या गुहेमध्ये कोणाला, जे उपासना करत नाही त्यांच्यासाठी देव म्हणतो सिंहा तोंड उघडून ठेव, मी तुझी गरज भागवेल, मी तुला तृप्त करेल, मी तुला पोटभर जेवण देईल. मग सिंहाच्या तोंडातलं भक्ष्य तुम्हाला बनायचं, त्याचं जेवण बनायचं का तुम्हाला उपासनेच्या द्वारे त्याला उपाशी ठेवायचं, हे तुमच्यावरती अवलंबून आहे. हालेलुया. नित्य आराधना. आमेन. धन्यवाद करा सगळ्या परिस्थितीमध्ये. आमेन.
कोणत्याच परिस्थितीमध्ये आराधना बंद करू नका, कारण आराधना तुमचं संरक्षण आहे. आमेन. आराधना तुमचं आणि प्रोटेक्शन आहे, आराधना तुमचा बचाव आहे. आणि दानियल नित्य नियमाप्रमाणे तीनदा देवाची प्रार्थना करत होता आणि आराधना पण करत होता. आमेन. बऱ्याच लोकांना नुसती प्रार्थना आवडते, एवढं कशाला उभं राहायचं, कारण तुम्ही वाचावं म्हणून उभं राहायचं. हालेलुया. एवढं कशाला गाणे गायचे, त्याला कमजोर करायचे म्हणून गाणे गायचे. मी आता त्याला कसं आता चर्च चाललेलं गाणे किती म्हटलं, पहिल्यासारखे काढा. हालेलुया. कमी नाही, चांगलं दुर्वचन कमी करू, पण आराधना भरपूर असू. हालेलुया. का? तर त्याच्या लोकांचं संरक्षण आहे. हालेलुया. आराधनेने तुमचा बचाव होतो हे शास्त्रात लिहिलं, हे शास्त्र अनुभवण्यासाठी आहे, प्रॅक्टिकल आहे ते. प्रेज लॉर्ड. ते प्रॅक्टिकल आहे. उपासना तितकी महत्वाची आहे, त्याला दुय्यम गुणाव करुणापासून वाचायला पाहिजे. हालेलुया. मग तिथे जाऊन ओरडायचं, करा आमच्यासाठी प्रार्थना, आमच्यासाठी दोन गाणे गा. इथं गा ना. आमेन. कशाला तो करुणा तुमच्या अवती भोवती, इथं नाही गायचं, तिथं गेल्यावर तिथं गाणे रडगाणं गायचं नाही का. ऑक्सिजन आमका झाला आणि स्कोर, क्रिकेटचा स्कोर कमी पण त्याचा स्कोर जास्त झाला होता नाही का. सारखं स्कोर स्कोर ऐकून ऐकून तर कंटाळाला म्हणलं ते. आता ते कोणी फोन केलं तर स्कोर काय झाला पहिले विचारत असतो. इथं गा, देवाची उपासना करा, ते तुमचं प्रोटेक्शन आहे, संरक्षण आहे. आमेन. चौथी गोष्ट वाचूया, 6:16 पटकन वाचा, 10 मिनिट आपल्याकडे. त्यावर राजाज्ञेवरून दानियेलास आणून सिंहाच्या गुहेत टाकले. हा, सिंहाच्या गुहेत टाकले. राजा दानियेलास म्हणाला, ज्या देवाची तू नित्य सेवा करीतोस, तो तुला सोडविल, त्यांनी एक शिला आणून. बस, सिंहाचं तोंड बंद का झालं, खांदू नाही का. सिंहाचं तोंड बंद होण्याचं चौथं कारण राजाचं दानियेला समोर असणार आव्हान. ज्या सैतान देवाच्या लोकांसमोर चॅलेंज निर्माण करतो, तुमच्या समोर पण काही चॅलेंज काय आव्हान असेल, आणि ते आव्हान यासाठी आहे की देवानं त्या ठिकाणामध्ये त्याचं आव्हान मोडून काढावं. राजा दानियेला काय म्हणतंय, ज्या देवाची तू नित्य सेवा करतो. लक्षात घ्या, आराधना ही परमेश्वराची सेवा आहे. हालेलुया. मी जे आता करतो ती परमेश्वराची सेवा आहे. आमेन. तुम्ही जे आता करता ना ती परमेश्वराची सेवा आहे. आमेन. तुम्ही इथं बसला, देवाच्या घरामध्ये आला प्रभूची सेवा करण्यासाठी. तुम्ही सुरुवातीला केलं ती परमेश्वराची सेवा आहे. तुम्ही आता दानकोशामध्ये टाकलं ती परमेश्वराची सेवा आहे. जी या ठिकाणामध्ये रेकॉर्डिंग करत आहे ते परमेश्वराची सेवा आहे. हे जे वाजवत आहेत हे परमेश्वराची सेवा आहे. तुम्ही जे जाता घरोघरी आणि लोकांना देवाचं वचन सांगता ती परमेश्वराची सेवा आहे. तुम्ही घरामध्ये बसता आणि देवाची प्रार्थना करता आणि गुडघे टेकता ती परमेश्वराची सेवा आहे. आणि लक्षात घ्या, ज्या तुम्ही देवाची सेवा करता त्या परमेश्वर सगळ्या आव्हानाचा स्वीकार करून सिंहाची तोंड बंद करतो. राजाचं चॅलेंज होत, ज्या देवाची तू नित्य सेवा करतो तो तुला सिंहाच्या गुहेत न वाचवेल. कांदू नाही का. तुमचं चॅलेंज, तुमच्या समोर चॅलेंज, तुमच्या समोर आव्हान असेल आणि ते आव्हान तुम्हाला कमकुवत करणार असेल, कदाचित ते तुमचं खच्चीकरण करणार असेल, कदाचित ते तुमच्यासाठी निराशमय असेल, परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, प्रत्येक आव्हान मोडून काढण्याची ताकद तुमच्या देवामध्ये आहे. तुमचा देव या आव्हानाला आणि त्यातनं आणि तुम्हाला बाहेर काढणार आहे, म्हणून त्याच्यावरती तुमचा भरोसा असू द्या. समीर आलाय का, समीर आहे का बाहेर? हा बसलाय वाटतं. हा, प्रत्येक गोष्ट जी देव आहे ना, सगळं आव्हान मोडून काढतो. हालेलुया. मागच्या दिवसामध्ये त्याचा फोन आला, प्रवीणाने मला फोन केला होता, समीरसाठी प्रार्थना करा, ती रडत होती. म्हटलं का रडती, का घाबरू नकोस. नाही म्हटली, त्याला अटॅक आलेला आहे आणि मग त्याच्यासाठी प्रार्थना करा. तिच्या रडण्यावर मला कळालं काहीतरी कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे. म्हटलं काळजी करू नको, सगळ्यात न सोडवायला देव समर्थ आहे. आमेन. आणि तू विश्वास ठेवती ना, मग ही तुझी परीक्षा आहे. या परीक्षेमध्ये तुला प्रार्थनेने उत्तीर्ण व्हावं लागेल. हालेलुया. आणि मग प्रार्थना केली, प्रार्थना केल्यानंतर मग त्याचं एक ब्लॉक निघाला, ते पण काढलं, सगळं नॉर्मल झालं. मग घरी उपकार स्तुतीची प्रार्थना होती, तिने मला बोलवलं आणि ते म्हटलं की प्रार्थना करायला घरी या. मी गेलो, मग तिने स्टोरी सांगायला सुरुवात केली.
ज्यावेळेस मी दवाखान्यामध्ये त्यांना घेऊन गेले रात्री 12-1-2 काहीतरी त्याला अटॅक आला, आणि अटॅक आल्यावर त्याला असं वाटलं की ऍसिडिटी आहे म्हणून तो तिथंच फिरायला लागला. मग ते शेजारी पाजारी जास्त त्रास झाल्यावर ते आले, त्याने गाडीत टाकलं, दवाखान्यामध्ये घेऊन गेले. दवाखान्यामध्ये नेल्यानंतर डॉक्टर म्हटले फार सिव्हिअर अटॅक आहे आणि 24 तास आता मला काही गॅरंटी देता येत नाही, तू बाहेर बस. आणि तिला बाहेर हाकलून दिलं. 24 तासमध्ये त्याला परत 2 सिव्हिअर अटॅक आले आणि तो अनकॉन्शियस झाला. शेवटी 2 त्याला इलेक्ट्रिक शॉक देऊन शुद्धीवरती आणावं लागलं. म्हणजे 2 तो गेल्यात जमा होता. मग कसा काय वाचला? हालेलुया. प्रार्थना प्रत्येकाला वाचा. आमेन. प्रार्थना प्रत्येकाला वाचा. आराधना प्रत्येकाला वाचा. आमेन. ज्या स्थितीमध्ये तुम्ही प्रार्थना करत आहात ना, ती स्थिती सिंहाचं तोंड बंद करण्यासाठी. आमेन. वेळ कधी सांगता येत नाही, पण प्रार्थनेची वेळ सतत असू द्या. आमेन. मित्र असं म्हणतो, जो सतत देवाची प्रार्थना करतो ना, रोज आव्हान तुमच्या समोर असणार आहे. हालेलुया. पण तिथं लिहिलं, तू तुझ्या देवाची नित्य सेवा करतो आणि ही सेवाच तुला वाचवणार आहे. आमेन. नित्य सेवा करा. आमेन. आज परिस्थिती चांगली म्हणून सेवा नाही करायची. मला बरेच लोक म्हणतात की आम्हाला आनंद वाटतो की तुम्ही त्या काळापासून सेवा करत आहे. अहो, त्यावेळेस पण तोच देव होता, आता पण तोच देव आहे. अजून 100 वर्षानं जर ठेवलं तर अजून ठेवाव देवाने. आमेन. जास्त लोकांपर्यंत जाईल, गाव खेडोपाड्यामध्ये जाईल, देवाचं. पण कधी सुद्धा बाकीच्या गोष्टींनी नाही माझ्यावरती प्रभाव टाकला. हालेलुया. कारण मला माहितीये ही सेवाच वाचवणार आहे. आणि मी का वाचलो? नित्य देवाची सेवा केलेली आहे. आमेन. नित्य सेवा करा. आमेन. चांगल्या स्थितीमध्ये सेवा केली ना, देव वाईट स्थिती तुमच्यावरती कधी येऊ देणार नाही. आमेन. राजा त्याला ते चॅलेंज देते. काय चॅलेंज? नित्य तुझ्या देवाची सेवा तू करतो ना, ही सेवाच तुला वाचवणार आहे. आमेन. देवाच्या सेवेची एक सुद्धा संधी सोडू नका, एक पण. हालेलुया. प्रभू जे तुम्हाला सेवेची संधी देईल, ही संधी सिंहाचं तोंड बंद करणार आहे. मित्र असं म्हणतो, ज्याला देव सेवेची संधी देतो कशासाठी? सिंहाचं तोंड बंद करावं याच्यासाठी. कोणती पण सेवा असू द्या. वाचा बरोबर परत वचन ते. ज्या देवाची तू नित्य सेवा करीतोस, हा, तो तुला सोडवील. त्यांनी एक शिला आणून, हा, लक्षात घ्या, नित्य देवाची सेवा करतो हे तुला सोडवील. आणि लक्षात घ्या, आता दारावेश राजा एक नवीन अनुभव लिहिणार होता. आमेन. कोणता नवीन अनुभव? दानियल देवाची नित्य सेवा करणारा होता असं लिहिलं. ते सगळं लिहून काढ. दारावेश राजाची कारकीर्द, त्या कारकीर्दामध्ये दारावेशने सांगितलं, लिहून ठेवा रे. या दानियला मी सिंहाच्या गुहेत टाकलं आणि त्याच्या देवानं देवदूत पाठवून सोडवलं. आमेन. हे लिहून ठेवा. ते लिहून ठेवलं, आज तुमच्याकडे आलं कशासाठी? ज्या देवाची तुम्ही नित्य सेवा करता तो देव तुम्हाला सिंहाच्या गुहेत सोडवणार आहे, सिंहाचं तोंड बंद करणार आहे. म्हणून सिंहाचं तोंड बंद करण्याची ताकद तुमच्या सेवेमध्ये आहे. हालेलुया. कुठली पण सेवा तुम्ही चर्चच्या बांधकामाला दिलंय ना, ती तुमची सेवा आहे. तुम्ही बांधकाम केलंय चर्च, आणि त्या सेवेमध्ये देवानं तुम्हाला एवढे आशीर्वाद दिले. आर्थिक प्रश्न तुमच्या समोर दबा धरून बसलेला होता, आरोग्याचा प्रश्न, रोग तुमच्यावरती दबा धरून बसलेला आहे. करोनात का नाही मेला हो तुम्ही? तुम्ही सेवा केली म्हणून नाही, देवाने नाही तुम्हाला सेवेनं तुम्हाला वाचवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. सिंहाचं तोंड देवानं बंद केलेले. तुम्ही सेवा केलेली, तुम्ही प्रार्थना केल्या, तुम्ही व्हिजिटिंग केली, तुम्ही रोग्यांकडे गेला, तुम्ही लोकांना सुवार्ता सांगितली. आणि जेवढी तुम्ही सेवा करता, देव सेवकाला मरू देत नाही बरं का. आमेन. मी नाही सेवक, तुम्ही पण सेवक आहात. हालेलुया. दुष्काळ पडल्यावरती एलियाच्या घरी, एलिया विधवेच्या घरी गेला आणि विधवेला सेवेची संधी दिली. हालेलुया.
शेवटची भाकर मी खाते मरते, माझा मुलगा खाणार मरणार, तो म्हटलं मला भाकर आणून दे. देवाला सेवकही वाचवायचं होतं आणि सेवकाची सेवा करणाऱ्या व्यक्तीलाही वाचवायचं होतं. त्या सेवेच्या मोबदल्यामध्ये 3.5 वर्ष तिच्या घरामध्ये बरकत राहिली. असं देव सेवेमधला आशीर्वाद. सिंहाची तोंड बंद का झाली? कारण सेवा. 5:22 वाचा. 5वी गोष्ट, अजून एकच गोष्ट आणि मग संपूया आपण. 2 मिनिटांमध्ये संपवतो. हा, माझ्या देवाने आपला दिव्य दूत पाठवून, सिंहांची तोंड बंद केली आहे. दुसरी 5वी गोष्ट, सिंहाचं तोंड बंद का झालं? कारण शास्त्रात असं लिहिलं, देवानं देवदूत पाठवून सिंहाचं तोंड बंद केलं. ज्यावेळेस तुम्ही गुहेमध्ये असता, ज्यावेळेस तुम्ही सिंहासमोर असता, त्यास देव त्याचा दूत पाठवतो. आमेन. मदतीसाठी. हालेलुया. म्हणून सिंहाला पाहिल्याबरोबर नाही घाबरायचं. देवाला सिंह दाखवला, देवदूत पण दाखव. आमेन. हालेलुया. सिंह दाखवला तर देवदूत बघणार आहे मी. उलट म्हटलं पाहिजे, अरे बरं झालं सिंह दिसला. हालेलुया. जंगलात सफारी करायला गेल्यावर असं सांगतात ते, कुणीतरी त्या जंगलामध्ये एक सिंह दाखवायला 25,000 रुपये फॉरेनर कडनं घेतात रात्रीच्या वेळेस. त्याच्यावर बिझनेस करायला लोक ते विशिष्ट आवाज काढतात आणि मग सिंह त्या गुहेच्या बाहेर येतो आणि मग ते फॉरेनर दाखव, हे सिंह द्या 25,000. का तर त्यांना सिंह बघायचा आहे आणि त्यांना एवढा आनंद होतो सिंह बघितल्यावर. आहो, तुम्ही सिंह नाही, तुम्ही देवदूत बघणार आहात. आमेन. त्याच्यासाठी किंमत चुकवावी लागेल. हालेलुया. लोक सिंहासाठी किंमत चुकवतात, त्याच्यात काय तो फाडून खाणार आहे. किंमत तर देवदूत पाहण्यासाठी चुकवली. आमेन. आणि किंमत काय माहिती का? सिंह ही त्याची किंमत आहे. तुमच्यासमोर तो सिंह गर्जना करेल, परंतु देव त्याचा दूत पाठवून सिंहाची तोंड बंद करेल. मग तुमच्या समोर एखादा आजार असेल ना, तो सिंहासारखा असेल, पण देव असा उपचार पाठवेल तो देवाच्या दूतासारखा असेल. आमेन. कदाचित एखादा प्रार्थना करणारा व्यक्ती पाठवेल. हालेलुया. ज्या ठिकाणी तुम्हाला गरज आहे ना, मग आम्ही म्हणतो अगदी देवाच्या दूतासारखा तू धावत आला. हालेलुया. समोर सिंह होता म्हणून दूत धावत आला. लक्षात घ्या, हा दूत इकडं तिकडं कुठं नसणार आहे. आमेन. तो तुमच्याकडे माझ्याकडे कुठेतरी असणार आहे. आमेन. तुमच्यासाठी मी असेल, माझ्यासाठी तुम्ही असाल. हालेलुया. 8 महिने चर्च बंद होत, 8 महिने हे सगळं बंद होत. मला कशाची चिंता वाटली नाही, कारण मला माहिती होत दूत येणार कुठून तरी. आमेन. आणि हे दूत मंडळीतन तर आलेच, बाहेरून सुद्धा आले, ज्यांना मी अजून पण पाहिलं नाही, अजूनही ज्या लोकांची माझी ओळख नाही असे लोक. आणि त्यामध्ये पळत साहेब तुम्हाला राहू द्या. मी म्हटलं नाही, माझी मंडळी काळजी घेते. अहो, आम्हाला आशीर्वादित व्हायचंय. तुम्हाला आशीर्वादित व्हायचं तर येऊ द्या. हालेलुया. आणि हे तुम्हाला सांगतो, एवढ्या सगळ्या याच्यामध्ये नुसतं चर्चच नाही तर बाहेरच्या लोकांना सुद्धा आपण काहीतरी करू शकतो. हालेलुया. देवदूत पाठवून मदत करतो. आमेन. प्रॅक्टिकल जरा. आमेन. सिंह आहे तर देवदूत आहे. आमेन. प्रश्न आहे तर उत्तर आहे. देवाची मदत पण ठरलेली आहे. म्हणून किती मोठा प्रश्न त्याचा बिलकुल विचार करू नका. आमेन. सोडवायचं कुठं तुम्हाला? कोरोनामध्ये खूप चांगलं झालं, सगळेच 75% पास झाले. कुठं तुम्हाला सोडवायचं आहे? हालेलुया. सर सकट 75, 77, 80, 95. आमच्या काळात का नव्हता असा प्रश्न पडला? त्या आमच्या काळामध्ये आम्हाला घासून पुसून शाळेचा निकाल आमचा 32% दहावीला, 50%च्या पुढे जायची मारामार असायची. पण ती सांगितलं सर, तुम्ही काय करायचंय तुम्हाला? मी तर तुम्हाला घरी देतो, लिहून तर पाठवा. तुम्हाला कुठं अभ्यास करत बसायचंय? हालेलुया. अहो, तसंच देवाचं आहे. आमेन. नुसती प्रार्थना तर करा. आमेन. देवदूत पाठवून बाकीचं सगळा कारभार मी करेल. तुम्ही सिंहाला कशाला घाबरता? हालेलुया.
सिंहाला घाबरलं तर त्याचा उपयोग नाही. सिंह तुमच्या समोर आहे तर देवाचा दूत पण तुमच्या समोर आहे. आमेन. मिरॅकल्स अद्भुत आहे. तुम्हाला फक्त सिंहाकडे न पाहता देवाच्या दूताकडे पाहायचं. म्हणून आम्ही पाहतो बंदीशाळेमध्ये पेत्र होता, देवाने दूत पाठवून त्याची सुटका केली. सगळीकडे देवाने दूत पाठवले. हालेलुया. अरे पेत्र ज्यास घरी आला ना, त्याने दार ठोकलं, त्यास त्या छोटी मुलगी ती आणि ती म्हणते पेत्राला, अरे पेत्र नसेल पेत्राचा दूत असेल. मला मी सांगतो तुमच्या प्रत्येकाचा एक दूत आहे. आमेन. माझा पण एक दूत आहे. हालेलुया. मला टेन्शन करायचं नाही. काय मला फक्त तिथं जायचं, आता समोरून गाडी आली माझ्या धस हॅलो माझ्या अंगावर आली असते. दूत काय झोपला होता काय? ती गाडी जाऊ दे तुझ्या समोरून, घाबरून जाऊ नकोस. लगेच बीपी शुगर डाऊन अमक तमक सलाईन लावलं, ऍडमिट. कोणत्याच प्रश्नाला घाबरू नका. देव त्याचा दूत पाठवून तुमचा बचाव करणार. शेवटचा मुद्दा त्याच्यातच 22 वचनामध्ये. माझ्या देवाने आपला दिव्य दूत पाठवून सिंहांची तोंडे बंद केली आहेत. सिंहाची तोंड बंद केली आहे. त्यांनी मला काही एक उपद्रव केला नाही. सिंहाचं तोंड बंद का झालं? हा, काही उपद्रव केला नाही. कारण त्या देवासमोर मी निरपराधी ठरलो. व महाराज आपला पण मी काही अपराध केला नाही. लक्षात ठेवा, सिंहाचं तोंड बंद होण्याचं सहावं कारण काय? ना तो देवासमोर दोषी ठरला, ना राजासमोर दोषी ठरला. राजाशी नाही भांडत बसला, काय महाराज एवढे वर्ष नोकरी केली हीच काही इमानदारी नाही का आमच्याकडे असतं लगेच? एवढं त्यांची सेवा चाकरी केली काय फायदा नाही झाला? राजाला म्हटलं, राजा तू तुझं काम कर, तुझ्या शब्दामुळं तू अडकलेला आहे, तू मला सिंहाच्या गुहेमध्ये टाक. आणि देवाला तो काय सांगतो? देवा मी तुझा पण नाही अपराध केला, मी दिवसातनं 3 तुझी प्रार्थना करायची ती केलेली आहे. मी माझ्या प्रार्थनेमध्ये नाही खंड पडू दिला. कुठंतरी कॉम्प्रोमाइज करू नका. एकाला संतुष्ट एकाला दुःखी. लक्षात घ्या, जिथं काम करता तिथं पण दोषी सापडू नका. आमेन. आणि जिथं देवाचं काम करता तिथंही दोषी सापडू नका. आमेन. तर सिंहाची तोंड बंद होणार आहे. हालेलुया. अन्यथा सिंहाची तोंड बंद होणार नाही. सगळ्या क्षेत्रामध्ये देव तुमचं निरीक्षण करतो. आमेन. कमी कुठंच पडू नका बरं का. हालेलुया. कुठंच कमी पडू नका. अजून एक गोष्ट तुम्हाला जात व्यावहारिक सांगतो. प्रार्थनेला गडबडी येत नाही येताना घरीत सगळ्याला सकाळी उठून लवकर नाश्ता बिश्ता घालून आणा करून, नाही का? तिथेही दोषी सापडू नका. हालेलुया. नाही देव म्हण, सिंहाचं तोंड का बंद केलं? लेकरू कुरकुर करत होत, त्याचं तोंड बंद केलं नाही, सिंहाचं मी कसं बंद करू? तिकडं त्याचंही तोंड बंद कर. इथं पण आल्यावर देवाची उपासना. आमेन. हे सगळं प्रॅक्टिकली तुम्ही कराल ना, हालेलुया, सिंह तुमच्या समोर कधीच तोंड उघडणार नाही. कारण तुमचा देव त्यावेळेस स्वतःच अस्तित्व तिथं दाखवतो. सिंहाचं तोंड बंद होण्याचं सहावं कारण काय? तो माणसासमोर राजासमोर निर्दोष ठरला आणि देवासमोर पण निर्दोष ठरला. आमेन. आता दुसरा भाग सांगतो. आता तुम्ही म्हणाल बरं झालं पळक साहेब, आता पुढच्या रायवर पासून लेकर खाऊपिऊ घालून चालतो, 11 का वाजणार? मग तुम्ही देवाच्या ह्याच्यात सापडाल, देवासमोर पण नाही. तुमचा राजा तुमचा नवरा आहे, नाही का? तू घरात गेल्यावर तोच राजा बिचारा. तो काय तुम्हाला सोडतोय का? फरमान काढल सिंहाच्या गुहेत टाकायचं. तिथं पण तुम्ही कमजोर सापडू नका, देवाच्या मंदिरात पण सापडू नका. लक्षात घ्या, देवाच्या मंदिरात आल्याबरोबर तुमचं पाऊल तिथं पडलं रे पडलं. 9:30 तुमचं पाऊल पडलं. तितक्यात देव म्हणतो, त्याने माझं घर माझी पण वेळ सांभाळली. हालेलुया. तिकडं तोही सिंह बंद, त्याचंही तोंड बंद. आमेन. आणि इकडं तुम्ही देवाच्या घरात आल्यावर बाकीचे जे सिंह आहेत त्यांची तोंड बंद होणार आहे. लक्षात घ्या, सिंहाचं तोंड बंद होण्याचं सहावं कारण हेच आहे. देवाचे प्रिय लोक हो, परिस्थिती प्रमाणे बदलू नका. दानिला सारखं परिस्थिती बदलून टाका. देव तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय